पण महाराज आता इतकं तयार आहे महाराज लगेच सांगितलं पडवणे राहील देवा संगती पाठवायची नको आखंड जरा तुझी प्रीती मदत ये तयारची आपल्या चित्तात देव आहे पण विशेष रूपाने नाही सामान्य रूपाने आणि सामान्य काही कामाचं नसतं आता हे पखवाज पखवाजाचं जे लाकूड आहे त्याच्यामध्ये अग्नी आहे का नाही आहे पण सामान्य रूपाचा आहे का विशेष रूपाचा सामान्य आणि जर घटी आली प्यासे तुम्ही इतकं अवघड प्रमाण म्हणले हे यायला काय करणार पण ते तरी म्हणते हे मेरे वतन के कारण नाही कळलं ना गपचित बसायचं काहीतरी सुरू ठेवायचं हा गपचित बसून ते माणूस होय आमच्या इकडे भांडणे मी काही म्हणलो तुम्हाला म्हणतो वा 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 सगळा गुळ हलतो लय माणसं चतुर मारू लय चतुर म्हणलं पाहिजे मला हे काय नाही काय वाईट नसली मला हे लोकांना काय हे पथारी माणसं जे असतात ना किती चांगलं सांगून एखादं गाणं कीर्तन म्हणलं ते काय म्हणतात माहिती का लय बरं बोलत होत पण त्याला अकलच नव्हती गाणं गाणे का वाईट असतील होय गाणे वाटत परत पूर्व रिक्षामध्ये फुल फिल काम असं रिक्षात गाणं लावलं होते दिल मे तुझे बिठाते कर लूंगी मैं बंदा के पूजा करूंगी तेरी काय काय गाण्याचा अर्थ काय कळत नाही काय काय फुल झोपीत असते आणि गाणं चालूच असते मज नींद नाही फुल झोपीत त्याला उठले नाही उठत नाही तरी गाणं चालूच ठरलं सामान्य रूपाने एक सासू एक सुनाला म्हणती कुठली गोकुळातली आपल्या घरातली नाही कारण त्या बाया कशा होत्या धन्य बाया ऐशानारी घरीदारी नांदत चोरून या तुझा पाशी येते त्या सिनका धन्य बाया ऐशानारी कुठल्या गोकुळातल्या सासू सुनाला म्हणाले बाई सकाळी उठ तू कुठे ठोली तुला संध्याकाळी मेळ लागा ना काय झालं कौन अशी दुसरी झाली बाई तू सुधरा ना तुला कुठं एकड वस्तू ठेवली मी एकड बघायला लागली अशी गोर आधी का होतो दिसती दुष्टती म्हणी का म्हण लगे तुझे चित्ती बाई अरे दिले ठेवू ते विसरशी हाती नेनो काय बैसला हरी चित्ती हो इथं आपलं मी नेनो काय बैसला हरी चित्ती हो म्हणून त्याची संगती हा त्यांची घाडावी कोणाची आपल्यासारखीच नाही आपल्या जो काय फक्त कीर्तन पुरतीच चांगली आपण खरे आम्ही दोन तास चांगले आहेत का बावीस तास याला म्हणा तरी काय आपल्यासारखेच नाही सज्जनाचे संगती महाराज म्हणजे देव ज्यांच्या चित्तात सामान्य रूपाने नाही विशेष रूपाने वास्तव्य करतो त्याची मला संगती देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती तीन प्रकारची एक सुसंगती एक विसंगती आणि एक कुसंगती सुसंगती संतांची ग्राह्य विसंगती ग्राह्य नाही त्याज्य नाही उपेक्षा आहे आणि कुसंगती त्याज्य दुसंग सर्व ठेव त्याची संगती करू नका कारण ते दुर्जन सापाच्या दातात विषी विंचवाच्या नांगीत विषी माशीच्या शिरात विषय पण दुर्जनाच्या साऱ्या अंगात विषय तैसी दुर्जनाची जैसी विंचवाची नांगी जैसा दुर्जन सर्वांगी दुर्जनाची संगती करावी महाराजांचं गोड प्रमाण नको दुर्जनाचा संग
दिए भाइहरूलाई अब तुमसँग नकायो उद्धव आज मैं तुम्हारे तो एक लाख रुपये देता तू फक्त पैसा पुत्र धरी नंबा काय बोलणार कारण ती जात कशी पिसाळे अहो पिसाळ कुत्र नसतं गावात जरी आलं पिसाळ आपण एक मानायचं त्यांनी एक मानायचं त्याला काय ते अवघड चांदोडकर पुसत नावाचं गाय पुसत ज्याला कळत नाही सुसत त्यांनी जावं पुसत तिथे कालच कीर्तन आपण घेतलं ना दुःखाची निवृत्ती सुखाची ती सुख त्याचं द्रुपदलय गोळी रांगणी रांगत गुलगुला बोलत मागचं मथर म्हणित होत रांगणी रांगत आणि गंगुला बोलत काय करावं काय काय लोकांच्या नादी लागून फायदा नाही मारा साधीचे का तीन माणसाच्या गावात नदी लागायचे एक लहान लेकू एक येड माणूस आणि एक माथार माणूस आजोबा म्हातारे माणसं झाले ना इथले सोडून मांडपातले धरून माणूस म्हातारा झाला त्याला होत काही नाही पण दम निघत नाही निघत गच्चीत बसणारच नाही आपण एक म्हणून आपण म्हणायचं शिवभोळा चक्रवर्ती त्याची बाय माझी जिद्दी ते म्हणत शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय मैचू ते ऐकत नाहीत का नाही काय घेऊन दिलं नाही पुन्हा म्हणलं ना बाबा असं नाही हो तुला काय कळले 10 वर्ष नाही झाले याच्या गाला 80 वर्ष झालं बाप त्याच्यापासून हेच करू काय करत्याला आम्हाला काय म्हणलं नदी लागू नये मला घ्या लोकांचं आता हे लहान लेकर त्याच्या नदीला मग आपलं काय भेटणार आहे का त्यांचे विचार होणार आहे ते काय लटकीचे मूळ फजितीचे चांगले तितके तर वाईट तितके परदेश मला एक पोरग म्हणलं महाराज आपल्या घरी चालणार म्हणलं कशाला चहा प्यायला अरे म्हणलं सरे चहा पाजले तू दुसरं पाजून काय दे तो म्हणला मग चहा नाही तर ताक पाजी तू घरी नेलं ताक पाजली तांब भरून ताक पाजली महाराज ज्ञानेश्वर महाराज एका तांब्यात काय भागलं नाही दोन तांबे हान म्हणून दोन तांबे पेरून जात होता त्याला म्हणलं बाळ्या तू हागेर तर दोन तांबे ताक मी पेलो तो म्हणून तुला काही म्हणणार नाही का तो म्हणला कशाला काय म्हणे त्याच्यात उंदीर मेला होता काय करा इतक्या अवघड येते असा रागाला तसं ताकाचं तांबे धरला तसा फोडा तांबे फोडला की ते पोरग म्हणतो मम्मी महाराज मी तर आपला साडस नाही तर तांबे फोडा काय असते त्या नादी लागून काय होणार आहे म्हणून मथाऱ्याच्या नादी लागायच नाही येड्याच्या नादी लागायचं नाही आधी बघ येड्याला काय कळत घेणं देऊन कंदील लावून येणं येड्याच्या खिशाला तीन तीन पेलं तर काही कळत नाही एक येडा इकून तिकडे चाललं मी एक येडा तिकून इकडे येतो इकून येडा चाललं होतं पिशवीत अंडे घेऊन ते पलकडे येऊन म्हणतोय माया पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला आणि किती हे जर सांगितलं तर आठीचे आठी तुला आणि कशाचे हे जर सांगितलं तर याच्यातली कोंबडी बी तुला तरी पुढचं येणं म्हणतोय मला विचार करायला 5 मिनिट टाइम दे धन्य माता काय कामाची लागली याच्या कारण आधी लागायच नाही आपला इथे बसवर कुठून गेला दुर्दैवाचे भय झाला मी त्या परिणाम पिसाळल्यावर कुत्र्यापासून जितकं सावधान गावात पिसाळ कुत्रा आलं तर बाया म्हणतात लेकर आतमध्ये घ्या काय म्हणतात निस्त आलं तर आणि धावल्यास किती अवघड महाराज म्हणले मग पिसाळ्याला कुत्र्याला माणसं जितकं भेटेत तितके दुर्जनापासून थांबणार दुर्जनाची गंधी निष्ठेची एकोणी नभे दुर्जनाचा भाला नवो अंग संग दुर्जनाची संगती करायची नाही आता विसंगती विसंगती कशाला म्हणायचं पोराला कीर्तन आवडायला आणि बापाला तमाशा आवडू त्याला काय म्हणायचं विसंगती पोरग परमार्थ करायचे आणि माय म्हणते बाळ 8 पिढ्या झाल्यात पण कोणी माफ करणे तुला कस काय सवय लावली काय पोरं लागली चट कोणतं सांभाळून तिला सुभाष भाऊ एवढा तू आता धन सांभाळत तिला आवडत का
जननी जननी तू दाता या सूर नाही तू जननी वांज भरी कबीरदास महाराज ते हनुमान देवा लेकरू द्यायचं तर चांगलं दि ना आणि भोजन द्यायचं तर चांगलं दि थोडं खावा पण चांगलं लेकरू द्यायचं देवा चांगलं दि भोजन द्यायचं चांगलं नाही भोगी खबर नाही देवानी ऐकलं मारा काय लेखून दिलं बापांनी जसं सांगितलं आम्हाला ना तसंच ऐकलं अरे संताची पाय खर्चावे शरीर सांगतो कबीर कमाला सिरे कबीरदास महाराज देवाने ऐकलं मारा लेकरू दिलं तसंच असे लेकर असा आणि खरं सांगतो म्हणून आता 5-10 मिनिटं शिल्लक शाळेतली लेकर गुरुजीकडे बघून वागत असते घरातली लेकर माय बापाकडे बघून वागत असते आणि सगळा समाज साधूकडे बघून वागत असतो साधू बिघडला की समाज बिघडला गुरुजी बिघडले की पोर बिघडले माय बाप बिघडले वर्ष श्राद्ध घातले धरून काम होणार तुम्हाला जसं वागायचं तसं वागा पण एखाद्या लेकरू जर चांगलं जन्माला आलं ते लेकराला कोणी चांगलं म्हणत नाही त्याच्या बापाला धन्य माता पिता नाही मग का उपयोग तू का म्हणे जाय नरका भक्ताची आपला विषय बाजूला कुठून गेला विसंगती हा विसंगती बापाला कीर्तन आवडत नाही पोराला कीर्तन आवडते मग असं जर बापा असेल ना आता बापाने पोराच्या पाया पडाव का पोराने बापाच्या कोणाचे पोराने बापाचे आणि बाप फुल पितो मग काय करावा रट देऊ कस ना मग त्याला रट देऊ नाही झालं त्याला काय म्हणायचं तू तो बघ मी म बघतो रट देऊ कच मग रट नाही द्यायची त्याची ग्राह्य नाही त्याच नाही त्याची उपेक्षा करायची बायकोला कीर्तन आवडत नव्याला तमाशा आवडतो मग सोडून द्यावा
बाप सोडून जा अविहारी भेटल भेटत ना इकून तिकून भेटलं तर पुन्हा तिला सोडून जात आहे का ते तसं नाही म्हणत बाबा सोडून द्यायला पुन्हा भेटून होय भेटून बघ भेटू शकत नाही ते का पाहिला काळ हे का आता लय हा गडी आता इथं नाही बोलत ते नाही तर बोलत असतो पण ते कसं खरं झालेलं कुत्र घासले शिवरात नाही पण इथं रे काही गोष्टी आता हे जाणकार मंडळी असल्यामुळे बोलायचं काय तुम्ही आकार हात घेतला पण लग्नात आता लय अवघड मा पूर्वीचा काळ होता तो मग बाबा भेटत नाही लग्न झालं इकून तिकून भेटली मग तिला एक आवडत आणि आपल्याला एक आवडत मला सांगा तुमच्या घरामध्ये कारला येईन पाठक आहे तुम्हाला कारला आवडत आणि बापूला पाठक आवडते तिला म्हणलं कारले बटाट्याची भाजी कर आपली आवडती ती कोणती करी कारल्याचीच आणि तुम्ही सुद्धा खावाच खावाच लागत काय चलत सागावर बघतो काय चलत नाही म्हणून उपेक्षा करायची तू तो बघ बाबा मी मग उपेक्षा आहे विसंगतीची उपेक्षा आहे कुसंगती त्याची आणि संतांची संगती काही देवा त्यांची घडावी संगती हे माझ्या मनाला आवडत आहे आईशी आवडते मना देवा ही वासना लोकवासना शास्त्र वासना हे अनंत वासना आता लोकवासना लोकांनी मला मानावं ही वासनाची ना त्यातले पोट भेद ही वासनेतली आता महाकीर्तन चांगलं होऊ वाईट होऊ तुम्ही जर म्हणले नाही नाही महाराज कीर्तन जर पडव मला कसं वाटत कस वाट बरं वाटेल का वाईट वाटेल वाईट वाटेल तुम्हाला नाही नाही कीर्तन म्हणजे तमाशाची बी आठवण नाही झाली मग कसं वाटल तरी बी वाईटच वाटल ना तुम्हाला नाही नाही भरणार काय तुम्हाला मग कसं वाटल बरं वाटल लोकांनी मानव ही बी वाचनाच लोक वाचना आहे शास्त्र वाचना त्याच्यात पोट घेत शास्त्र पाठांतर करायचं ते झालं किती ते झालं किती ते झालं किती इतकं काय काय पाठांतर आहे पण आज पाप मिळ नाही काय किती गोड प्रमाणे बहुत केले पाठांतर राहिले ते दूर आर्थिक पाठांतर कसं काय करणार इतकं पाठांतर शास्त्र वाचन पाठ करावं काही देहाच्या वाचन ते गोड बदल मला आरोग्य मिळावं सौंदर्य चांगलं टिकून राहावं हे प्रयत्न आहेत वाचन तुकाराम महाराज म्हणजे ही आवडत नाही आईशी आवडते मना सत्यवा पुरवावी वासना एकदा त्यांची भेट झाली हरिदाना सवे भेटी नवो अंग संग एका जनार्दनी घर त्यांचा संघ काय माथारे म्हणते न व्हावा योग जन्म त्याचे योग नव्ह महाराज म्हणजे न व्हावा वियोग जन्म जे एवढं कौन आग्रह धराले तुकाराम महाराज तुम्ही असं का हा तुका म्हणे जिने Vale, 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 vale
महाराष्ट्राने याच्याकडं आमची सगळी मागणी बाग अभंगाचा मुख्य विषय देवसेची ती त्यांची गाणी संगती सगळा संगतीचा विषय आणि अभंग तुमच्या सर्वांच्या पाठांतरात नाही सोपा अभंग जास्त काय अवघड नाही आयुष्य आवडत नाही मना मना पुण्य जागृत झालं की परमार्थ आवडत असत आणि पाप जास्त झालं परमार्थ माणसाला आवडत नसतो कारण पापी या चांडाळा हरिकथा आवडे विषय आवडे गाणे त्याला माझ्या मुली आवडत नसत महाराजांच्या उद्या काल्याचे कीर्तन काल्याचं सुंदर कीर्तन झालं की तुम्ही पंक्ती धरून बसायचं आणि एखाद्या माणसाला म्हणायचं चला ना राव चार दिवस हो प्रसन्न देवाचं प्रसन्नता असते तो काय म्हणतो चार दिवस झाले मला अन्न असं करू लागेल कसं लागेल त्याला म्हणलं काम करू लागायले तो मला अंगात ताप शिरल्यामुळे अन्न कसं लागायले याच्या अंगात ताप शिरल्यामुळे यांना अन्न करू लागते आणि आपल्या अंगात पाप शिरल्यामुळे आपल्याला परमार्थ विषय विषयाचा आणि गोड परमार्थ शिरले कडू विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू आ विषय निंब बहु गोडी एक गोड मार दे सतीश मार भामदास मार पिंपळगावकर म्हणून मार ऐंशी ब्याऐंशी वर्ष वय लागणार जेवणामध्ये कधी मीठ खाल काय वाणीची धारे सकाळचा काय प्रमाण मी म्हणतात अरे रात्रंदिवस गो पितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा मा नाही भरवसा उठा की माय बाप कशी लागली आजोप असे काकडे म्हणायची मला हा तो फेट्यावर माझ्या म्हणते राजे चल माझ्या कशा राहिले गावा तू सकाळी सकाळी दादा फिरत असते वगैरे दादा किती घासू दिन दादा काही इतके खालचे दर्जेचे बाई काय तुम्हाला काय वाटतंय का नाही पण ते जवळून एखाद्या नडधनी मीराबाई दाशी जरी लागे नामेचे पाय कोणत्या झोपत म्हणायचं पण ते जवळून मी कुठं म्हणजे म्हणून का असं नाही हे जुने माणसं असतात ना त्याचा त्याग करायचा बसायचं जवळ हा बोलत नाहीत मी पण बसायचं कारण याच्या जवळ मला कधी बी ऐकायला चांगला मिळत असत जुन्या माणसं जुन्या गाठी असतात फेट्या असतात ना आडे आड्या फेट्यातल्या आड्या याच्यामध्ये फारस मटेरियल भरलेलं असत त्याच्यामुळे शिकून घेतलं पाहिजे इतके हुशार असतात महाराज जुने माथारे मारा म्हणजे आम्ही कीर्तना चालू फुली एस टी भरली ना योगच शिकली का आपल्याला जागा भेटत नाही हाऊस कुठून मार घेतला शिकाव टाकलो टाकलं की तुम्ही आधी फेट्यावर माथा जाऊन बसलो मला म्हणते म्हणलं बाबा जागा माझ्यावरी ते मला म्हणते येटगळ एकाच म्हणलं येट कळत त्याचा काय समज जागा माझ्याकडे ते मला म्हणते कशावर जागा तुझ्या म्हणलं रुमाल टाकलाय बाबा ते मला म्हणतंय येटगाळा अर तो आणि रुमाल आहे सकाळपासून मग धो तर एस टीवर वाळते मी हुशार असते असं लय तुझ्या नाही म्हणे आमच्याकडे ते पिंगळा म्हणतात बघा एक म्हणतो आपलं नेहमीच ते मानल्याशिवाय समाधान होत म्हणलं त्याच्यामुळे लय जोड अरे सिस्टम इतकी गोळे मारा माणूसच गोळे ना मग जसे माणसं दिसायला तसं काम केलं तर बरं वाटत वरच्या आळीला बरं वाटायला ना बरं वाटलं ना हाय का सुट्टी 10,000 रुपये तुम्ही सावध राहावे वरच्या आळीला पाटील बोबाला म्हणतात मग आजित्राव जे आळी बघून ते काय
मनाजी पाटील देगावाचा विश्वास धरू नका याचा घात करील नेमाचं पाडील भाषा आलो आता दोषी वरा ऐका दादा दादानो ऐका बाबा काय सांगायलो आमचं ऐका चिठ्ठी येणार आहे तुम्हाला घेऊन जाणार आहे कोणती चिठ्ठी आपल्या डोक्यात इगळीची ऊपर मेरा नाम लिखा इथं पशी वशिला चलत नाही मग तिथे नचले आता काही आपला विषय चालला आयुष्य आवडते मनाला चांगलं आवडत नाही आपला टाईम झाला नाही म्हणलं बेकार किती चांगलं परिश्रम केलंय मन्याकडले सर्वाशी परिमन्न कळे कोणाशी मने छेळले देवाशी ती केविंद्रिय अशी आटोपे चंद्राधिष्ठाता मनाशी मने छेळले चंद्रम्याशी व्यभिचारून गुरुपत्नीशी शेरोगी त्याशी मन केले रुद्राधिष्ठाता अहंकारी त्या ते मन सिंतरी अभिलाषुनी ऋषिनारी शापिला ऋषीशुरी लिंग पाते त्या मनाची प्रौढी गाडी शेने रच शेने मोडी मन ब्रह्मादी का भुलीपाडी इतर बापुडी ती काही त्या मनाचा बलात्कार कायसा पाडी त्रिगुणाचा फासा लावून जीवपणाचा झासा संसार आवडती वारा बांधवेल मोठे अग्निप्रासवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे मनाच्या आत्मनिष्ठेने आकाशाचे करवेल चौघडी महामेरूची बांधेल पुढी शून्याचे मुरवेल नरडी मनाचे वडी अनिवार्य काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनीची लाभेल सत्ता परी मनोनी ग्रहाची वार्ता तुझं दिन अच्युता घडे केवी अच्युता घडे केवी आज वाटायला तस आयशी आवडते कृपा केली म्हणून तर या देशाला आलो मनोनी आलो या असं आमच्याकडे आवडायले जेडीसी आवडायले समजून चला देवाने आपल्यावर कृपा केली आपल्या बोरला पाणी लागलं देवाने कृपा नाही केली शेजारीच कमी झालं आपल्याला लागलं लोक म्हणते बरं झालं याच्यात देवाची कृपा नाही देवाची कृपा सत्संगतीत भक्तीमध्ये नामचिंतन करण्यात मन थांबायला गेलं समजून चालायचं थोडी थोडी देवाची कृपा व्हायला लागली आता मला रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली विठ्ठले आयुष्य कृपा झाला उपाधीचा उभा झाला मन आवडला सत्संग त्याशिवाय कृपा असं आमच्या मनाला आवडा आयुष्य आवडत ते मना देवा प्रभावी वासना ज्ञानेश्वर माऊली संपूर्ण कलाकाराच्या मंडळी साष्टांपणे पासरावांची ज्यांनी साष्टांपणे करून सेवा आपली झालेली आहे जे वाकडं तिकडे असेल ते माझ्या बुद्धीचं चांगलं असेल ते गुरुवारचं ग्रहण करा ना तरी बालक वडा बोली का वापरावे चुका पावले ते तुझे गुरुने मावली रे जेवी करविली तैशी कटकट वाकडे का नीट देव जाणे चला भोसले महाराज.